आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिलं. पण ज्या दिवसापासून ही योजना सुरू झाली आणि ती यशस्वी होताना दिसली तेव्हापासून सुप्रिया सुळे यांची पोटदुखी सुरू झाली. पहिल्या दिवसापासून या योजनेला विरोध करत खरं तर एक स्त्री म्हणून त्यांनी या महिला भगिनींना मिळालेला योजना आणि आर्थिक पाठबळीचं सकारात्मक दृष्टीने स्वागत करणं अपेक्षित होतं. पण ही योजना फसवी योजना आहे. ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे. या योजनेमध्ये पैसे मिळाले तर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अशा पद्धतीने सातत्याने नकारात्मक विधानं करत गेल्या. यापुढे कळस म्हणजे त्यांनी सांगितलं 1500 महिला विकत घेता येत नाहीत आणि 1500 जर या 2,40,00,000 महिला भगिनींना मिळत असतील तर राज्य कर्जबाजारी होत आहे. कालच महाविकास आघाडीने पंचसूत्री घोषणा केली आणि यामध्ये त्यांची पहिलीच घोषणा होती की दर महिना महिलेला 3000 रुपये देणार. म्हणून मला या निमित्तानं सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारायचा आहे. 1500 राज्य कर्जबाजारी होत आहे तर 3000 नियोजन तुम्ही कसं केलंय आणि 1500 रुपयांमध्ये महिला भगिनींना विकत घेता येत नाही तर तुम्ही 3000 कसं विकत घेणार. तुम्ही समस्त महिला भगिनींचा अपमान केलाय. त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवलीये आणि म्हणून महिला कदापि हा अपमान सहन करणार नाही. काल तुम्ही तीच योजना मांडून खऱ्या अर्थानं केवळ आणि केवळ महायुती सरकार आणि आदरणीय दादांवरचा रोष व्यक्त केलाय. त्याच्यामुळे आपण समस्त महिला भगिनींची माफी मागावी. आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींना या निमित्तानं आव्हान करते. खऱ्या अर्थानं सुप्रिया सुळेंनी ज्या पद्धतीने महिलांचा अपमान केलाय त्याचा बदला म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार असेल त्यांना मतदान न करता त्या अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.